नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या भक्तीच्या टेरेसवर। आज जरा वेगळा भेद केलेला आहे। खरं तर लहानपणापासूनच वडे तोडणं, उन्हाळा आला की वडे तोडणं हा प्रकार हमखास केला जायचा, की ज्याला पुण्यामध्ये सांडगे करणं असं म्हणतात। हे सांडगे असतात मुख्यतः मुगाची डाळ, मटकीची डाळ आणि चणा डाळ। ती रात्री भिजत घालायची आणि सकाळी लवकर छान अशी जाडसर वाटून घ्यायची। त्याच्यामध्ये कांदा, कोथिंबीर असे बारीक कापून घालायचे, लाल तिखट, मीठ, जिरी, ओवा, हिंग असंही त्याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे घालू शकतो। आणि मग हे सारं मिश्रण असं छान एकत्र करायचं। एकत्र केल्यानंतर आपल्याला मग ते हवं तसं दुसऱ्या एका भांड्यात काढून घेऊन असे उन्हामध्येच हे करायचे, जेणेकरून कारण भिजत घातलेली डाळ ही खराब होऊ शकते, परंतु त्याला असे सूर्यकिरणं मिळतात आणि उन्हाळ्यातलं ऊन, कडक ऊन असल्यानंतर ते वाळतं। खरं तर अन्नपदार्थ टिकवण्यापैकीच्या ज्या पद्धती असतात, खारवणे, वाळवणे किंवा हवाबंद भरणीमध्ये घालून ठेवणे, त्यापैकी वाळवणे या प्रकारातला हा अन्नपदार्थ आहे। आणि मग असा हा तो दिवसभर उन्हामध्ये वाळवल्यानंतर जरा बऱ्यापैकी छान वाळतो तो, पण तरीसुद्धा अजून एक दोन दिवस मग त्याला असं ऊन दिलं की ते कडकडीत वाळतात आणि असे छान कुडूम कुडूम लागतात। आता हे सांडगे खरं तर आपली जेव्हा धावपळ असते, घरात भाजी नसते, अशा घाईच्या वेळीमध्ये आपण पटकन डब्यातून हे सांडगे काढायचे आणि त्याची आवडीप्रमाणे रस्सा भाजी किंवा कोरडी भाजी करायची। तोंडी लावणंसुद्धा खूप घरामध्ये सगळ्यांना आवडतं आणि आपल्या घरामध्ये सगळ्यांनाच, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा हा खाद्यपदार्थ असल्यामुळे दरवर्षी आपल्याकडे हा केला जातो। खरं तर असे वडे तोडता येणं याचं श्रेय जातं आईने केलेल्या संस्कारांना, आणि सासरी आल्यानंतर सुद्धा हे वडे करणं, खारवडे करणं, कुरडया करणं, पापड करणं हे सगळे प्रकार केले जातात। आता जेव्हा वडे करायला आपण सुरुवात करतो तेव्हा अगदी लोकसंस्कृतीप्रमाणं आपण श्री गणरायांची आद्यपूजा करतो आणि म्हणून इथे गणपती काढलेले आहेत आणि त्यांच्या बाजूला पाच पांडव काढण्याची परंपरा आहे। आता ती का आहे हे खरं तर मी लहानपणी आईला कधी विचारलं नाही, परंतु मला अगदी आत्ता असं वाटतंय की या गोष्टीचा शोध घ्यायला पाहिजे। परंतु मी मघापासून विचार करते की कदाचित पांडव आणि त्यांच्याबरोबरची द्रौपदी, कुंती, तर यांना जेव्हा वनवासात किंवा अज्ञातवासात राहावं लागलं असेल तर त्यांनी असे काही बही खाद्यपदार्थ आपल्याबरोबर करून नेले असतील का, त्याचं हे प्रतीक असेल का, म्हणून हे पांडव यांची पूजा केली जाते याचा मात्र आपण नक्की शोध घेऊया। तर असा हा सांडग्यांचा प्रकार किंवा कांदेवडे आपण दरवर्षी करतच असतो, करत राहूयात। आणि एक डाळींमध्ये खूप सारे प्रथिनं पण असतात, होय की नाही, आणि ही प्रथिनं सगळ्यांच्या पोटातही जातात आणि म्हणजे आरोग्यवर्धक असाही हा खाद्यपदार्थ आहे। कमी तेलामध्ये आणि अगदी कमी खर्चामध्ये हा सहज उपलब्ध होणारा आहे आणि म्हणून हे कांदेवडे परंपरा आपण जपूया। आणि मागच्या पिढीकडून जसा माझ्यापर्यंत आलेला आहे तसंच तो पुढच्या पिढीकडे देखील हा प्रकार संक्रमित करूयात।